खासबाग मैदान जवळ असलेल्या मी खौगल्लीमध्ये आता जाणार आहे आणि आपण बघणार आहोत स्पेशल असा शोरमा। बघा हे चिकन मोठ्या प्रमाणामध्ये 8 किलो चिकन आहे आणि हे आता मसाल्यामध्ये लावून आणलेलं आहे। जवळजवळ 2 तास याला ठेवलेले आहेत आणि आता या सळीवर लावलं जात आहे। हे 8 किलो चिकन आहे आता सध्याला। हे तंदूर केली जाते, त्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, मसाले, सिक्रेट मसाले लावून याला मॅरिनेशन करून 1-2 तास ठेवलं जातं आणि याला तंदूरमध्ये रोस्ट केलं जातं। हे असं अडकून होय गॅस। हो याला तेल असतं, मसाल्यामध्ये तेल वापरलं जातं, जेमिनी तेल। हा चॉपर कटिंग करण्यासाठी आणि हा शेप देण्यासाठी। हे असं मंद गॅसवर, मंद गतीवर असं रोस्ट केलं जातं। हे आता शिजत आहे। हे असं गोल फिरवून वेगवेगळ्या बाजूने रोस्ट केलं जातं। ला खुबूस म्हणतात, हा मैद्यापासून बनवला जातो। त्याला हाफ रोस्ट केलं जातं। फायर म्हणा त्याला, फायर हा 100 रुपयाला भरून मिळतो। हे रोस्ट होते फास्टमध्ये, फास्टमध्ये रोस्ट होते, इमर्जन्सीला आपल्याला कधीही चांगलं। मायोनीज शेजवान लावलं जातं, सलाड येते त्यावरती। समोरून त्यात कमीत कमी 20-25 शर्मा होतात असा दम दिला जातो। धुरीचा वास आला असेल तुम्हाला। हाफ रोस्ट चिकन कट केलं जातो। कमीत कमी 250 ग्रॅम येतं एका रोलला। चालूवरून 2 वर्ष झाले। हा डबल रोस्ट करायचा कारण फर्स्ट लेअर आहे, माल 50% कच्चा असतो। हे आपलं नॉनव्हेज मायोनीज स्पेशल विथ शेजवान, हे असं मिक्स एक्झ्यू करून रोल केला जातो। हा 100 रुपयाला रोल आपला, तुमचा एक आहे। एकदम बेस्ट, स्पेशालिटी काय वाटते? MP ची चवच अशी आहे। कोल्हापुरातील सुप्रसिद्ध खाऊगल्ली, खासबाग मैदानजवळची खाऊगल्ली, या ठिकाणीच MP शोरमा म्हणून आहे। इथं वेगवेगळ्या टाईपचे शोरमा मिळतात आणि ज्यांना व्हेज आवडतं त्यांच्यासाठी पनीरवाला शोरमासुद्धा मिळतो। तर शोरमा प्रेमी असाल तर नक्की एकदा ट्राय करून बघा, एकदा खायला हरकत नाही। मी सॅलड टाईपचा शोरमा घेतला होता आणि मस्त होता, तर नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद। तर याच खाऊगल्लीमधील माझा आवडतीचं आणखीन एक ठिकाण म्हणजे सिद्धी दावणगिरी लोणी डोसा। तर या ठिकाणी लोणी डोसा, स्पंज डोसा, मसाला डोसा खूप छान मिळतात। नक्की या ठिकाणी एकदा खाऊन बघा। आणि यांचं मॅनेजमेंटसुद्धा मला खूप आवडतं, एकदम फास्ट सर्विस आहे आणि पार्सलची सोयसुद्धा आहे, रेट पण योग्य आहेत।
तर या ठिकाणी जर तुम्ही कधी खाल्ला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला कसं वाटलं, आणि याच खासबागच्या खाऊगल्लीमध्ये हे पदार्थ मिळतात, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.